गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये दोस्त पाठ क्रमांक 21 दोस्त हा पाठ बघितला होता। दोस्त इंद्रजीत भालेराव, इंद्रजीत भालेराव सॉरी दोस्त पाठ म्हणण्यापेक्षा कविता आहे। या कवितेचे कवी आहे कवी इंद्रजीत भालेराव। या कवितेमध्ये कवीचा जो मित्र आहे जो दोस्त आहे लहानपणीपासूनचा ते कोण होतं? वासरू, एका गायचं छोटंसं वासरू। त्या दोघांना कशा प्रकारे ती गाई आपुलकीच्या भावनेने त्या दोघांकडे बघायची आणि जे छोटस वास्तव होतं ते त्या मुलांसोबत कशा प्रकारे खेळायचं आणि त्याच्याकडे किती कुतूहलाने पाहायचं ते आपण या पाठा कवितेमध्ये बघितलं होतं। आणि नंतर कवी जेव्हा मोठे होतात तेव्हा तेव्हा कवींना जेव्हा ते भावाभावांचं फाटताना म्हणजेच त्यांचं भांडण होताना बघतात तेव्हा त्यांना त्यांच्या मित्राची त्यांच्या दोस्तची आठवण येते। ते कसं त्यांचं अंग चाटताना त्यांचं अंग कसं चाटत होता हे त्यांना तेव्हा आठवते। तर आपण यामधला पहिला प्रश्न सॉल्व केला होता, एका वाक्यात उत्तरे लिहा। कवीचा दोस्त कोण? कवीचा दोस्त कोण? कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे? कवीचा दोस्त कोण आहे? कवीचा दोस्त एक छोटस वासरू आहे। कवीने भाऊ कोणाला म्हटलेला आहे? तर त्या छोट्या वासराला। वासरू केव्हा खुश व्हायचे? जेव्हा कवी त्याच्यासाठी मऊ लुसलुशीत हिरवगार गवत आणायचे, गोड गोड गवत आणायचे तेव्हा वासरू खुश व्हायचं। दूध पिऊन झाल्यावर वासरू काय करत असे? दूध पिऊन झाल्यावर वासरू वारा पिऊन उंडारत असे, म्हणजेच उड्या मारत मारत पूर्ण मनसोक्त उड्या मारत असे, खेळत असे। कवीने साय कशाला म्हटले आहे? तर वासराच्या ज्या तोंडाचा फेस असतो त्याला कवीने साय म्हटले आहे। शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहा। उदाहरणार्थ वासरू विसरू, वासरू विसरू। आता इथे काही शब्द दिलेले आपल्याला, पिऊ पिऊ, भाऊ भाऊ, त्याचा समान अक्षर अर्थ असणारा शब्द कोणता होईल? शेवटचं अक्षर समान असणारे शब्द लिहा। प्रश्न दुसरा, शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहा। कवितेतील
भाऊ भाऊ पीयू पीयू चे सारखे शब्द समान अर्थ असणारा समान शेवटचा अक्षर सारखा असणारा शब्द कोणता आहे भाऊ भाऊ आहे नेक्स्ट आहे उंडारला दुसरं काय आहे उंडारला उंडारला त्या उंडारलाचा सारखं अक्षर कोणता असणार शेवटचं अक्षर सारखं असणारा शब्द कोणता याला जोडी धुंडायला ठीक आहे आता तिसरा शब्द बघूया पायाने आणि याला शब्द आहे मायने पायाने मायने शेवटचं अक्षर सारखं असणार शब्द आहे साठायचा साठायचा तर वाटायचा सारखं असणार शब्द कोणता आहे वाटायचा वाटायचा आता इथे आहे शाळे नाळे शाळे नाळे शाळे नाळे शेवटचा शब्द आहे फाटताना चाटताना फाटताना फाटताना चाटताना फाटताना चाटताना हा प्रश्न आपला इथे सॉल्व झाला आहे आता प्रश्न क्रमांक तीन बघा प्रश्न क्रमांक तीन वाक्यात उपयोग करा आता इथे दिलेला शब्द आहे पहिला उंडारणे उंडारणे म्हणजे मस्ती करणे मनसोक्त उड्या मारणे कवीचा दोस्त हा दूध पिऊन झाल्यावर मनसोक्त उड्या मारायचा काय करायचं याचा वाक्य उपयोग प्रश्न तिसरा वाक्यात उपयोग करा उपयोग करा वाक्यात उपयोग करा तर पहिला शब्द आहे उंडारणे कवीचा दोस्त दूध पिऊन झाल्यावर मनसोक्त उड्या मारायचा कवीचा दोस्त पुढे धुंडाळणे
उन्हाळ्याचे म्हणजे शोध घेणे, धुंडारणे म्हणजे शोध घेणे. आता याचा वाक्यात उपयोग करायचा आहे तर काय लिहायचं आहे? माझा दोस्त धुंडायला गेला, माझा दोस्त खेळायला गेला, माझा भाऊ एखादा काहीतरी, माझा भाऊ खेळायला गेला तर माझे बाबा मलाच त्याला शोधायला पाठवले. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्हाला बाकीच्या शब्दांचे सुद्धा वाक्यात उपयोग करायचे आहे. ते बिंगरीच्या पायाने भावभावांचे फाटणे म्हणजेच भावभावांचे भांडण होणे, आणि बिंगरीच्या पायाने म्हणजेच भावभावांचे फाटणे म्हणजेच भांडण होणे, गुबगुबीत होणे म्हणजेच पाळसेदार होणे. ठीक आहे, तर नंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दांसाठी त्याच अर्थाचा तुम्हाला माहीत असलेला शब्द सांगा. आता शब्द आहे ते दोस्त, दोस्तला आपण काय म्हणतो? मित्र. दुसरा शब्द काय आहे? मित्र. नंतर आहे खुश, खुश म्हणजे प्रसन्न. नंतर आहे बाप, बाप म्हणजेच बाबा. शाळा, शाळा म्हणजेच संकुल. नंतर प्रश्न पाचवा आहे, हिरवे हिरवे गवत, तसे खालील शब्दांसाठी तुम्हाला आवडतील ते शब्द लिहा. आता इथे दिलेलं आहे निळे निळे आभाळ, काळे काळे ठग, कोवळे कोवळे गवत, कोवळे कोवळे गवत, गारगार पाणी, उंच उंच इमारत, असे शब्द इथे टाकायचे आहे. ठीक आहे, तर आपला हा व्हिडिओ आपण इथे थांबवूया. नेक्स्ट लेसन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुरू करूया. ओके, बाय.